पोलिसांच्या घराचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून पोलिसांच्या घरांसाठी गृह नगरविकास गृहनिर्माण आणि सिडको या विभागांनी समन्वयानं सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाची बैठक पार पडली. सद्यस्थितीत राज्यातील पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणावर घरापासून वंचित आहेत. त्यांना घरं मिळवून द्यायची असल्यास तेवढ्या मोठ्या संख्येनं घरांची निर्मिती करण्याची गरज आहे. यासाठीच अल्पमुदत मध्यम मुदत आणि दीर्घकालीन मुदत अशा तीन टप्प्यात काम करण्यासाठी नियोजन करण्यात येण्याची सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. मुंबईमध्ये जवळपास 50,000 जास्तीचे पोलीस कर्मचारी आहेत आणि राज्यभरामध्ये जवळपास 2.5 लाख ही सर्व्हिस क्वार्टर्स पोलिसांना घरांची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने एक उच्चस्तरीय बैठक झालेली आहे आणि पोलिसांच्या घरांसाठी एक सर्वकष आराखडा एक मास्टर प्लॅन ॲक्शन प्लॅन या ठिकाणी तयार करण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. विविध योजनांमधून आपण पोलिसांना जी घरं आहेत ती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्याचा सकारात्मक निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.